नमस्कार, मी प्रवीणा गावित. एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सीबीडी बेलापूर येथील मार्केटमध्ये पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण सेक्टर 4 चे मार्केट जलमय झाले होते. यामध्ये व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर मालाचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास सीबीडी येथे जोराचा पाऊस झाला. या पावसाचे पाणी सीबीडी सेक्टर 4 च्या मार्केटमध्ये साचल्याने संपूर्ण सेक्टर 4 चे मार्केट जलमय झाले होते. सेक्टर 4 मार्केट परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने ते पाणी दुकानात शिरून रात्री 2 पासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत हे पाणी प्रत्येक दुकानात 1 ते 2 फुटांपर्यंत साचले होते. त्यामुळे सेक्टर 4 च्या मार्केटमधील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महानगरपालिकेने नाले सफाई केल्याचा दावा पहिल्याच पावसात फोल ठरला असून केवळ थोड्याशा पावसाच्या सरी बरसल्याने केवळ योग्य प्रकारे नाले सफाई न केल्यामुळे पावसाचे पाणी लगेचच योग्य प्रकारे निघू न शकल्यामुळे संपूर्ण सेक्टर 4 चे मार्केट जलमय होऊन यात व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर मालाचे नुकसान झाले आहे. दुकानात पाणी साचल्याने मध्यरात्री 2 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत दुकानदार आपली दुकाने उघडी ठेवून दुकानातून पाणी काढत होते व दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी ठेवत होते. पावसाचे पाणी योग्य प्रकारे नाल्यातून न निघाल्यामुळे सेक्टर 4 चे मार्केट जलमय होऊन व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. 10वीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. नवी मुंबईतील 39 शाळांचा निकाल 100% लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तर्फे मार्च 2018 घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल 8 जून रोजी महामंडळाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा निकाल 89.41% लागला असून यावेळीही निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्येही मुलीच 91.97% अव्वल ठरल्या आहेत. मुंबई विभागीय मंडळाचा निकाल 90.41% लागला आहे. नवी मुंबईतील 39 शाळांचा 10वीचा निकाल 100% लागला आहे. नवी मुंबईचा 10वी परीक्षेचा निकाल 93.74% लागला आहे. नवी मुंबईतून उत्तीर्ण झालेल्या 13,502 विद्यार्थ्यांपैकी 3,928 विद्यार्थी डिस्टिंक्शन, 4,595 विद्यार्थ्यांना ग्रेड 1, 3,683 विद्यार्थ्यांना ग्रेड 2 आणि 1,296 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. वाशी रेल्वे स्थानकालगत नवी मुंबई महापालिका NMMT च्या आवारात फेरीवाल्यांनी बसस्थान बसवल्याने या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. वाशी रेल्वे स्थानकासोबतालच्या नवी मुंबई महापालिका NMMT च्या आगारात फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा आपले बसस्थान बसवण्यास सुरुवात केली आहे. NMMT च्या आगारामधील प्रवाशांसाठी बसण्यासाठी असलेल्या बाका शेजारीच फेरीवाल्यांनी उघड्यावर आपले लिंबू सरबत विक्रीचे व इतर विविध प्रकारचे तत्सम व्यवसाय बिनाधिक्तपणे सुरू केल्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या अस्वच्छतेमुळे परिसराला बकालपणा प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गाकडून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच या फेरीवाल्यांकडून आपले साहित्य फुटपाथावरच ठेवले जात आहे. तसेच पाणी व इतर केर कचरा त्याच परिसरात फेकला जात असल्यामुळे या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV न्यूज. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ तसेच वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयात 31 मे 2018 ते 14 जून 2018 या कालावधीत कर परतावा पंधरवडा सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ तसेच वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयात दिनांक 31 मे 2018 ते 14 जून 2018 या कालावधीत कर परतावा पंधरवडा साजरा करत असून प्रलंबित परतावा प्रकरणाचा या कालावधीत निपटारा केला जाणार आहे. या पंधरवड्यात आपले GST कर परतावे, निर्यातीमुळे इन्व्हर्टेड कर संरचनेमुळे
विशेष आर्थिक क्षेत्रातील पुरवठ्यामुळे आवक कर क्रेडिट शिल्लक तसेच इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमधील शिल्लक आदी परताव्याचा यात समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. प्रकल्पग्रस्तांना 7 जुलै 2018 पर्यंत घरे खाली करून स्थलांतरित होण्याचे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नियोजित वेळेत कार्यान्वित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या बहुतांश मागण्या सहमती दर्शवित प्रकल्प बांधित 10 गावातील विस्थापनांनी येत्या 7 जुलैपर्यंत घरे खाली करून स्थलांतरित होण्याचे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे तो विहित वेळेत कार्यान्वित करण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य करावे असे सांगत 7 जुलैपर्यंत बाधित गावातील प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झाल्यास सिडकोने घेतलेल्या निर्णयाचा प्रकल्पग्रस्तांना लाभ घेता येईल असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप रिपब्लिकन पक्ष आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट निरंजन वसंतराव डावखरे यांच्याकडून गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आला. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी येत्या 25 जून रोजी होत असून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप रिपब्लिकन पक्ष आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट निरंजन वसंतराव डावखरे यांच्याकडून गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपचे राज्यातील मंत्री, कोकणातील लोकप्रतिनिधी, भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आदी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.